नमस्कार मंडळी, मी प्रियंका भावसर, तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पनीर. आपण पनीर नेहमी विकत आणतो, सो आता घरी पनीर कसं बनवायचं ते तुम्हाला मी आज दाखवणार. सर्वात अगोदर आपण या भांड्यात थोडस पाणी घालून घेऊया, म्हणजे आपलं जे दूध आहे ते पातेल्याला चिकटणार. आता मी इकडे घेतलं आहे 1 लिटर फुल फॅट दूध. तुम्ही गाईचं दूधही घेऊ शकता, पण गाईच्या दुधापासून पनीरची क्वांटिटी जरा कमी मिळते. गाईचं दूध थोडं पातळ असतं ना. पनीर बनवणं अगदी सोपं आहे, त्यासाठी काही जास्त साहित्यही लागत नाही. याच्यासाठी फक्त दूध, लिंबू नसला तर मग व्हिनेगर, या तीन साहित्यात आपलं दूध सॉरी पनीर रेडी होतं. आता आपण दुधाला चांगलं उकळी येऊ देऊयात. दुधाला आता उकळी आलेली आहे. आपण याच्यात आता लिंबाचा रस घालून घेऊयात. मी इकडे घेतलं आहे 1 लिंबू, यात आपण थोडस पाणी घालून घेऊ आणि थोडं थोडं करत आपण या दुधात लिंबूचं रस टाकून घेणार आहोत. लिंबाच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगरही घेऊ शकता, पण मी इकडे लिंबू घेतला आहे. आता आपण याच्यात थोडं थोडं करत लिंबाचा रस घालून घेऊयात आणि तिकडे चमच्याने हलवून घेऊयात. दूध फाटलेलं आहे, त्याचा ग्रीन ग्रीन कलरचं पाणी आलं की समजायचं फाटून गेली आहे. आपण त्याला गाळून घेऊयात. मी इकडे चाळणी घेतली आहे, त्यात एक सुती कापड धुवून टाकून घेतलंय. आता आपण हे फाटलेलं दूध या चाळणीत घालून घेऊयात. आणि आता आपण ह्या फाटलेल्या दुधाला स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे यात जो लिंबाचा आंबटपणा आहे तो निघून गेला पाहिजे, नाही तर मग आपलं पनीर असं आंबट आंबट मिळले तिथे पनीर. मस्त मी 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे, म्हणजे त्याचा आंबटपणा निघून जाईल. आता हे कापड आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊयात आणि याच्यावर आपण जितकं दुधाची क्वांटिटी घेतलेली तितकं त्यात पाणी भरून ह्या कापडवर असं ठेवून द्यायचं. ते हलवाई लोक काय करतात, जितक्या लिटर दूध घेतलं तितक्या लिटर पाणी त्याच्यावर ओझं म्हणून ठेवून देतात, म्हणजे पनीर आपलं एकदम सॉफ्ट होतं. याच्यावर जास्त ओझं पण ठेवू नये, जेणेकरून त्याच्यामुळे पनीर हार्ड बनतं. आता आपण हे 2 तासासाठी असंच ठेवून देऊयात. आता 2 तास झालेले आहेत, आपण बघूयात आपलं पनीर कसं झालंय. बघा पनीर किती सॉफ्ट झालंय. त्याच्यात थोडं मॉइश्चर आहे. आता मी याला कट करू.
पनीरला जर असं पाण्यात ठेवलं तर ते 8 ते 15 दिवस एकदम व्यवस्थित राहतं. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवून देते. तुम्हाला जर ही पनीरची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.